नमस्कार. आयटीआयचे कौशल्य शिक्षण घेऊन ज्या उमेदवारांना आपले करिअर घडवायचं आहे अशा उमेदवारांसाठी आणि ज्या उमेदवारांनी आयटीआयच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये ऑनलाईन अर्ज सादर केला नाही किंवा 10वी नापास विद्यार्थी ज्यांचे रिझल्ट नुकताच लागलेले असतील किंवा कुठल्याही कारणाने ज्यांनी ऑनलाईन अर्ज भरला नाही अशा उमेदवारांसाठी ही एक अंतिम संधी आहे आयटीआयमध्ये प्रवेश घेण्यासाठी. तर आयटीआयच्या चौथ्या प्रवेश फेरीनंतर आयटीआयच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये स्पॉट ॲडमिशन संस्थास्तरीय प्रवेश फेरी ही होत असते शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये. तेव्हा ही एक सुवर्ण संधी आहे. आयटीआयच्या चौथ्या प्रवेश फेरीनंतर संस्थास्तरीय समुपदेशन फेरी म्हणजेच स्पॉट ॲडमिशनकरिता ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक हे 24 ऑगस्ट 2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे. तेव्हा उमेदवारांनी आपले ऑनलाईन अर्ज सादर करून त्या अर्जाचे कन्फर्मेशन नजीकच्या आयटीआयमध्ये जाऊन करावे. तेवेच अर्ज स्पॉट ॲडमिशन म्हणजेच संस्थास्तरीय समुपदेशन फेरीसाठी ग्राह्य धरण्यात येतील. तर ही महत्त्वाची बातमी या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळेल. तर काय ही आयटीआयची स्पॉट ॲडमिशन आहे, काय करावं लागते याच्यासाठी, तर दिनांक 27 आणि 28 ऑगस्टला आपल्याला जर संस्थास्तरीय स्पॉट ॲडमिशनमध्ये सहभागी व्हायचं आहे तर आपल्याला आपली ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. आपण ऑनलाईन अर्ज सादर केले, तो अर्ज सादर केल्यानंतर ज्या उमेदवारांना स्पॉट ॲडमिशनमध्ये सहभागी व्हायचं आहे त्यांनी आपली ऑनलाईन हजेरी नोंदवावी. त्यासाठी नजीकच्या आयटीआयमध्ये जावं आणि तेथील प्रवेश कमिटीला आपले ऑनलाईन हजेरी नोंदविण्यासाठी सांगावं. प्रत्यक्ष जाऊन आपण स्वतः करावं. आपण आपल्या लॉग इन खात्यामध्ये प्रवेश खात्यामध्ये सुद्धा करू शकता, परंतु आपण आपल्याला ज्या आयटीआयमध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्या आयटीआयमध्ये जाऊन आपण करू शकता. आपल्याला बरेच माहिती देण्यात येतील. तर 27 आणि 28 ऑगस्टला आपण ऑनलाईन नोंदणी करू शकता स्पॉट ॲडमिशनसाठी. आणि अशा उमेदवारांसाठी प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया ही 30 ऑगस्ट आणि 31 ऑगस्टला होईल. तेव्हा त्या उमेदवारांना ज्यांनी ऑनलाईन अर्ज भरलेला आहे आणि त्यानंतर ऑनलाईन आपली हजेरी नोंदवलेली आहे अशा उमेदवारांना या प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी होता येते. आणि त्यांचे नंबर त्यांनी त्यासाठी रिक्त जागांचा अभ्यास करून कुठल्या आयटीआयमध्ये कुठला ट्रेड खाली आहे आणि किती जागा आहेत, आपला नंबर लागू शकतो का याचा अभ्यास करून आपण ऑनलाईन अर्ज करताना आपण त्या आयटीआयसाठी नोंदणी करू शकता. आणि प्रत्यक्ष प्रवेश हे 30 आणि 31 ऑगस्टला होतील. तेव्हा त्या संबंधित आयटीआयमध्ये आपल्याला मेसेज येतो, फोन येतो, तेव्हा आपल्याला त्या आयटीआयमध्ये प्रत्यक्ष जाऊन आपले मूळ दस्तऐवज, फीस, पासपोर्ट, आधार कार्ड, सर्व डॉक्युमेंट्स ओरिजिनल आणि त्याची झेरॉक्स घेऊन आपल्याला प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी होता येईल. तेव्हा या संधीचा फायदा घ्या. चला वळा कौशल्य शिक्षणाकडे आणि करूया आपल्या भविष्याची उज्ज्वल वाटचाल. तर मी अनिल रामदास जिपकाटे, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कामठीतील शिल्पनिदेशक, आपला या स्पॉट ॲडमिशन प्रक्रियेमध्ये स्वागत करतो. धन्यवाद.